माझ्या लोकसभा मतदारसंघात सगळीकडेच एम आय डी सी आहेत आणि त्या आदरणीय प्रत्येक फॅक्टरीचं उद्घाटन आदरणीय शरद पवारांनी केलेलं आहे. महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार इतकी मोठी आव्हानं आज देशासमोर आणि राज्यासमोर आहेत आणि माझ्यासाठी देश पहिला, मग राज्य, मग पक्ष आणि मग कुटुंब. तर अतिथी देवो भव, जेवढे पाहुणे येतील त्यांचं स्वागत करणं ही आपली संस्कृती आहे आणि तुतारी वाजवून आम्ही प्रत्येक पाहुण्याचं आदराने स्वागत करू. महाराष्ट्रातला दुष्काळ असेल, महागाई असेल, बेरोजगारी असेल, लोक शुभेच्छा देत आहेत. चिन्ह, तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह, ह्याच्याबद्दल मला माहिती सांगतायत, उत्सुकता दाखवत आहे. टीम वर्क आहे. तुम्ही सगळे विसरता की आम्ही सगळे एकाच पक्षात होतो, 18 वर्ष एकत्रच काम केलंय. दादा विसरता. आता हा प्रश्न तुम्हाला त्यांनाच विचारायला लागेल, कारण 17.5 वर्ष एकाच विचाराच्या पक्षात एकत्रच आम्ही काम केलेलं होतं आणि दिल्लीचा फॉलोअप, इथला फॉलोअप, एक टीम म्हणून आम्ही सगळे एकत्रच काम करत होतो. ते माझ्यापेक्षा वयानी खूप मोठे आहेत, पदानी, वयानी, नात्यानी माझ्यापेक्षा खूप मोठे आहेत ते. आणि माझ्यावर झालेल्या संस्कारांमध्ये आपल्यापेक्षा वयाच्या मोठ्या माणसाला आपण फक्त आदर सन्मानच द्यायचा असतो. दादांनी हे देखील म्हणलंय, ताईंनी बोरला आणि पुरंदरला काय दिलं आतापर्यंत येऊन समोर सांगावं. कदाचित दादांनी ते माझा अहवाल पूर्ण वाचला नसेल. दादांनी हे सुद्धा सांगितलं, मी बोरमध्ये म्हणजे अर्धा तिथल्या लोकांना आश्वासित केलंय की मी MIDC आणेल आणि दादा एकदा बोलला तर शब्दाचं पक्क आहे असं दादा सुद्धा म्हणले. बरोबर आहे, कारण गेले 18 वर्ष अजितदादा, रणजित शिवतरे, संग्राम थोपटे आणि मी, आम्ही चौघही त्या MIDC प्रयत्न एकत्रपणे करत आलो होतो. आलं तर स्वागतच आहे ना, कुणाला MIDC? माझ्या लोकसभा मतदारसंघात सगळीकडेच MIDC आहेत आणि त्या आदरणीय प्रत्येक फॅक्टरीचं उद्घाटन आदरणीय शरद पवारांनी केलेलं आहे. एकीकडे दादा बोलत असताना धनंजय मुंडे मात्र डायरेक्ट साहेबांवरती टीका करताना पाहायला मिळतात की या सगळ्या प्रकरणी सुनेला तुम्हाला पाडावा लागते, हे सगळ्यात दुर्दैवी गोष्ट आहे. सून तुमच्या घरची नाहीये का? मी ऐकलेलं नाही, त्याच्यामुळे मी बोलणं मला शक्य नाही अशा स्टेटमेंटवर. असं वाटत नाही का, म्हणजे घरातलं हे सगळं एकीकडे मी खरं तर तुम्हाला सांगू, दुष्काळ, महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार इतकी मोठी आव्हानं आज देशासमोर आणि राज्यासमोर आहेत आणि माझ्यासाठी देश पहिला, मग राज्य, मग पक्ष आणि मग कुटुंब. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभा होत आहेत ताई, स्वतः पंतप्रधानाला 8 ते 9 सभा केवळ पश्चिम महाराष्ट्रात घ्याव्या लागतात. महाविकास आघाडीनं मोठं आव्हान उभं केले पंतप्रधानांसमोर, भाजपसमोर, कारण अनेक सर्वे आले त्यात 18 ते 19 सीट फक्त महायुतीच्या पर्यायाने भाजप आणि महायुतीच्या दाखवत आहेत. दादांची एकही सीट निवडून येताना दाखवत नाही. आव्हान आहे महाविकास आघाडीचं त्यांच्यासमोर. तर अतिथी देवो भव, जेवढे पाहुणे येतील त्यांचं स्वागत करणं ही आपली संस्कृती आहे आणि तुतारी वाजवून आम्ही प्रत्येक पाहुण्याचं आदराने स्वागत करू. फडणवीसांकडून पण सातत्याने कोल्हापूरचे महाराज असतील त्यांच्यावरती टीका केली गेली. एका साईडला म्हणतात की मोदी येत आहेत तर मग मोदींना मतदान द्या, गादीला नको, मग हे यांना मोदींचा चेहरा का समोर करावा लागतो? आज महागाई प्रचंड वाढलेली आहे, बेरोजगारी वाढलेली आहे, भ्रष्टाचार प्रचंड वाढलेला आहे, त्यामुळे आणि आज दुष्काळाची परिस्थिती, हे मूळ मुद्द्यांवर सत्तेत असलेले लोक काहीच बोलत नाही, दुर्दैव आहे. आणि आज सगळा जो डेटा येतो आहे तो केंद्र सरकारचा ऑफिशियल डेटा आहे की महागाई वाढलेली आहे का, तर सरकारचा डेटा सांगतो हो. भ्रष्टाचार वाढला आहे का, तर हो. आज बेरोजगारी प्रचंड देशात वाढली आहे का, तर हो. हा सगळा डेटाच सांगतो आहे ना. गुन्हेगारी पुणे शहरात किती वाढलेली आहे याच्याबद्दल कोणीच बोलत नाही, दुर्दैव आहे. सुनंदा पवार म्हणत आहेत की निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात धनशक्तीचा जास्त वापर होईल, असं वाटतं का तुम्हाला खरंच धनशक्तीचा वापर होईल? आता बघूया ना काय होत आहे. सुनंदा वहिनी या अतिशय जबाबदार अशा एक कार्यक्षम महिला आहेत. गेले 25-30 वर्ष अतिशय यशस्वीपणे अनेक संस्था, बचत गट, भीमतडी जत्रा, तर मला असं वाटतं महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीला ती माहिती आहे. त्याच्यामुळे त्या फार जबाबदारीने
बोलतात, कमी बोलतात, पण जे बोलतात ते जबाबदारीनेच बोलतात. आता बघू. हां, एक मिनिट. मी रोज, मी सातत्याने बेरोजगारी आणि महागाईवर बोलते. मी संसदेतही गेले 10 वर्ष याचं स्वतः मॉनिटरिंग करते. महाराष्ट्रातले इन्व्हेस्टमेंट्स या महाराष्ट्रातच राहिल्या पाहिजेत. फॉक्सकॉनसारख्या 2 लाख नोकऱ्या असणारी फॅक्टरी ही दुसऱ्या राज्यात गेली, दुसऱ्या राज्यात गेली. प्रत्येक राज्याचं चांगलं व्हावं, पण जे मेरिटवर महाराष्ट्रात मिळालेलं आहे त्या नोकऱ्या कुठेही जाऊ नये असं माझं प्रांजळ मत आहे. एक, आणि महागाई आणि बेरोजगारी सगळ्यात मोठी देशाच्या समोर आव्हान आहे. सगळा डेटाही तेच सांगतोय. आणि आम्ही महाराष्ट्र आणि केंद्र सरकारला ह्याच्यावर उपायही सुचवलेले आहेत, पण आज ते सोडून बाकी सगळं बोलत आहे, ते दुर्दैव आहे.